अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यामध्ये शिवीगाळ झाली आहे. हिंगोलीच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवीगाळ करतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑनलाईन बैठकीमध्ये दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल सत्तार हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि जिल्हा नियोजन बैठकीमध्ये या दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याचं समोर आलं. जिल्हा वार्षिक योजनेच्या 24-25 जो आराखडा आहे सर आपला, तो आता आपल्याला यावर्षी जिथे काही मर्यादा आहे 167 कोटीची आपल्याला दिलेली होती. मागच्या वर्षी काय केलं, तुम्ही पुढे चला. ते माझ्या मला विचारल्याशिवाय कोणाचाही आवाज चालू करू नये.